श्रोते हो नमस्कार। विजयादशमीच्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा। सोनं घ्या सोन्यासारखे राहा। सार्थशी ज्ञानेश्वरी अध्याय 11 भाग 7। श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण, जगत व्यापका जनार्दन। आनंद घना अविनाशा सकळ देवा आदि देवा, कृपाळू जी केशवा महानंदा महानुभवा। सदा शिवा सहज रूपा, चक्रधरा विश्वंभरा। गरुड ध्वजा करुणा करा, सहस्रपादा सहस्र करा। क्षीरसागरा शेष नयना, कमल नयना कमलापती। कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरित्याक्षिती। वामन मूर्ती त्रिविक्रमा, अगाये सगुणा निर्गुणा। जगज्जनित्या जगज्जीवना, वसुदेव देवकी नंदना। बाळरांगना बाळकृष्णा, तुका आला लोटांगणी। मज ठाव द्यावा जी चरणी, हे चिकरी तसे विनवरी। भवबंधनी सोडवावे। मागील दोन भागांपासून अर्जुन आपल्या दिव्यचक्षूंनी भगवंताचे जे विश्वरूप पाहिले आहे त्याचे वर्णन करीत आहे। तेव्हा तू अक्षर औटावी मात्रेसी पर, श्रुती जयाचे घर जीवनसिती आहाती। जे आकाराचे आयतन, जे विश्वनिक्षेप एक निधान। ते अव्यय तू गहन अविनाश जे, तू धर्माचा ओलावा। अनादि सिद्ध तू नित्य नवा, जाणे मी सद तिसावा। पुरुष विशेष तू। अर्जुन म्हणतो, देवा तुम्ही परब्रह्म असून साडेतीन मात्रांचा जो ओंकार त्याच्याही पलीकडे आहा व तुमचे स्थान श्रुती शोधित आहेत। तुम्ही त्रैलोक्याचे वस्तीस्थान व विश्वाचे लयस्थान असून गहन अव्यय आणि अविनाशी असे आहात। तुम्ही धर्माचे जीवन आहात। अनादि सिद्ध असूनही तुम्ही नित्य नवे आहात व 36 तत्वांच्याही पलीकडील 37वा अलौकिक पुरुष आहात असे मी जाणतो। तू आदि मध्यांतरही तू, स्वसामर्थ्ये तू अनंतू। विश्वबाहू अपरिमितू, विश्वचरण तू। पै चंद्रचंडांशू डोळा, दावितासी कोप प्रसाद लोळा। एका रूपसी तमाची आडोळा, एका पाळीतोसी कृपा दृष्टी। जी एवं विधा तू ते, मी देखतसे हे निरुते। पेटले प्रळयाग्नींचे उजिते, तैसे वक्त्र हे तुझे। वनिवेनी पेटले पर्वत, कवळुनी ज्वाळांचे उघड उठत। तैसी चाटित दाढा दात, जी भलोळे ई वदनीची उभा। आणि जी सर्वांग कांतीची या प्रभा, विश्वदातले अतिक्षोभा। जात आहे तुम्ही आधी मध्यांतर रहित असून स्वतःच्या पराक्रमाने अपार आहात। तुम्हाला चहूबाजूंनी असंख्य हात व पाय आहेत। चंद्र व सूर्य ह्या तुमच्या डोळ्यांनी तुम्ही शांती व कोप ह्या लीला दाखविता व तमोरूप डोळ्याने एकाला शासन करता आणि कृपारूप डोळ्याने एकाचे पालन करता। खरोखर अशा अनेक प्रकारांनी तुम्ही माझ्या दृष्टीला दिसत आहात। ज्याप्रमाणे प्रलयाग्नी पेटल्यावर चहूकडे उजेड पडतो, त्याप्रमाणे तुमचे तोंड अति तेजस्वी दिसत आहेत। वनव्याने चोहणकडून पर्वत पेटल्यावर ज्याप्रमाणे ज्वाळा भडकत असतात, त्याप्रमाणे तुमची जीभ दाढासाठी दातांमध्ये लोळत आहे। तुमच्या या तोंडातील अग्नीच्या उष्णतेने व शरीराच्या तेजाने विश्व पळून अतिशय त्रस्त झाले आहे। काजे दौर्लोक पाताळ, पृथ्वी आणि अंतराळ। अथवा दश दिशा समाकुळ दिशा चक्र, हे आगवेची तू आयके। भरले देखता हे कौतुके, परी गगना ही सकट भयानके। आपले विजय जेवी नातरी अद्भुत रसाची या कल्लोळी। जाहली 14 ही भुवनांची कडियाळी, तैसे आश्चर्याची मग मी आकळी। काय एक नावरे व्याप्ती हे असाधारण, न सहावे रूपाचे अग्रपण। सुख दुरी गेले परी प्राण, विपाये धरिजे देवा। ऐसे देखोनी तू ते, नेनो कैसे आले भयाचे भरिते। आता दुःख कल्लोळी झळंबते, तिन्ही भुवने किंवा स्वर्ग पाताळ पृथ्वी आणि अंतरिक्ष। तशाच 10 दिशा व सर्व दिशा चक्र हे सर्व तुमच्या विश्वरूपाने व्यापून गेले आहे असे कौतुकाने मी पाहतो। परंतु आकाशासकट तुमच्या भेसू रूपात जणू काय सर्व बुडत आहे। किंवा अद्भुत रूपाच्या रसाच्या वाटात 14 भुवने सापडावी असे तुमचे रूप आश्चर्यकारक आहे। ते मला एकट्याला कसे पाहावे, तुमच्या भव्य रूपाच्या व्याप्तीची कल्पना करवत नाही, तुमच्या रूपाचे तेज सहन करवत नाही। व या तुमच्या रूपाच्या दर्शनापासून जगाला सुख प्राप्त होण्याचे एकीकडे राहून उलट जग कष्टाने प्राण धरित आहे। देवा
असे तुमचे अद्भुत रूप पाहून मला भीतीचे भरते कसे आले हे समजत नाही। प्रस्तुत दुःखाच्या लाटात हे सर्व त्रैलोक्य बुडत आहे। एरवी तुझ महात्म्याचे देखणे, तरी भय दुःखासे का मेळवणे, परी हे सुख नव्हेची जेने गुणे, ते जाणत आहे मज जव तुझे रूप नो हे दिठे, तव जगासी संसारिक गोमटे, आता देखील असी तरी विषय विटे, उपनला तासू तेवीची तुझ देखील यासाठी, काय सहसा तुझ देवो येईल मिठी, आणि नेदी तरी शोक संकटी, राहो केवी म्हणून मागा सरो तव संसारू, आडवीत तसे अनिवारू, आणि पुढा तू तव अनावरू, नयेसी घेवो ऐसा माझा रलिया साकडा, बापुड्या त्रैलोक्याचा होत असे हुरडा, ऐसा हा ध्वनी जी फुडा चोजावला मज, जैसा आरंभळला आगी तो समुद्रा ए निवावया लागी, तव कल्लोळ पाणी याची या तरंगी आगळा बी हे, तैसे या जगासी जाहले, तू ते देखोनी तळमळीत ठेले, या माझी पहिले भले ज्ञान शूरांचे मेळावे। खरे पाहिले तर तुम्हा महात्म्यांच्या दर्शनापासून जगाला भय व दुःख यांची प्राप्ती का व्हावी, परंतु या तुमच्या विश्वरूप दर्शनापासून सुख तर कोणालाही होणार नाही असेच मला भासते। जोपर्यंत तुमचे रूप दृष्टीस पडत नव्हते तोपर्यंत जगाला संसार सुखच उत्तम वाटत होते, परंतु तुमचे रूप पाहिल्यामुळे विषयाचा वीट येऊन कंटाळा उत्पन्न झाला आहे। बरे, तुमच्या ह्या रूपास पाहून एकाएकी मिठी मारता येईल काय, आणि मिठी न मारावी तर शोक संकटात कसे राहावे, म्हणून मागे सरावे तर अनिवार्य जन्म मरण रूप संसार प्रतिबंध करतो, दुःख देतो, आणि पुढे सरावे तर हे प्रचंड विश्वरूप धारण केल्यामुळे तुम्हाला आलिंगन देता येत नाही। अशा रीतीने दोन संकटांच्या कचाटीत सापडून बिचारे त्रैलोक्य होरपळून जात आहे। तात्पर्य भयप्रद असा या विश्वरूपाचा अभिप्राय आहे हे मला चांगले कळले। जसा एखादा मनुष्य अग्नीत पोळल्यामुळे आपला दाह शमन करण्याकरिता समुद्राकडे धाव घेतो, तो समुद्राच्या लाटा पाहून त्याला जास्तच भीती वाटते, त्याप्रमाणे या जगाची स्थिती झाली आहे। तुम्हाला पाहून ते तळमळत आहे, आता त्या पलीकडील ज्ञानी पुरुषांच्या समुदायाची काय स्थिती झाली आहे पहा। हे तुझे नी अंगी के तेजे, जाळूनी सर्व कर्मांची बीजे, मिळत तुझा तू सहजे सद्भावेसी, आणि कये कसावी याची भयभीरू, सर्वेस्वे धरुणी तुझी मोहरू, तुझ पार्थिताती करू जोडोनी या देवा अविद्यार्णवी पडिलो, जी विषेवा गुरे आतुडलो, स्वर्ग संसाराची या साकडलो, दोही भागी ऐसे आमचे सोडवणे, तुझ वाचोनी की जे लखवणे, तुझ शरणगा सर्व प्राणी म्हणत देवा, आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध, हे बोलत तुझ स्वस्ती वाद करीती स्तवन, तुमच्या अंगच्या तेजाने हे ज्ञानी पुरुष सर्व कर्मांची बीजे जाळून टाकून सद्भावनेने तुमच्याशी ऐक्य होतात, आणि काही तर तुमच्या रूपास पाहून सहजच भयभीत झालेले आहेत, तथापि तुमच्याच ठिकाणी सर्वस्व विश्वास ठेवून तुमच्या समोर हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहेत। ती अशी की देवा, आम्ही अज्ञात समुद्रात पडून विषयांच्या जाळ्यात सापडलो आहो, व स्वर्ग सुख आणि संसार या दोहोंच्या कचाट्यात पडलो आहो, अशा संकटातून तुमच्या वाचून आम्हास कोण सोडवेल, म्हणून देवा आम्ही सर्व भावाने तुला शरण आलो आहो असे म्हणत आहेत, आणि महर्षी व सिद्ध अथवा विद्याधरांचे समुदाय हे तुमचे कल्याण हो, तुमचा जय जयकार असो असे म्हणून तुमची स्तुती करीत आहेत। हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसु हनसाध्य आगवे, अश्विनो देव विश्वदेव विभवे, वायु ही हे जी अवधरा पितर हन गंधर्व, पैल अक्षरक्षो गण सर्व जी महेंद्र मुख्य देव, का सिद्धादी कहे अघवेची आपुलिया लोकी, सो उत्कट अवलोकी हे महामूर्ती दैवकी, पाहता आहाती मग पाहता पाहत प्रतिक्षणी, विस्मित होऊनी अंतकरणी करीत निज मुकुटी ओवाळणी, प्रभुजी तुझ ते जय जय घोष कळ रवे, स्वर्ग गाजविता ती अघवे, ठेवित ललाटावरी बरवे कर संपुट, तिये विनय द्रुमांची आरवो, सुरवाडिली सात्विकांची माधवी, म्हणून कर संपुट पल्लवी तू होतासी फळ। हे 11 रुद्र, 12 आदित्य, 8 वसु व साध्य नामक सर्व देव, अश्विनी कुमार व 49 मरुदगण, आणि हे सर्व वायूही आपल्या वैभवाने, तसेच पितर गंधर्व यक्ष सर्व राक्षसगण इंद्रादिक मुख्य देव व सिद्ध हे सर्व आपापल्या लोकातून मोठ्या उत्कंठतेने
तुमचे विश्वरूप पाहत आहेत ते पहा, आणि प्रभो तुम्हाला पाहताना क्षणोक्षणी मनात आश्चर्य मारून तुमच्या पुढे आपली मस्तके लवित आहेत। ते सर्व मंजूळ शब्दाने स्वर्गात तुमचा जय जयकार करीत आहेत व जोडलेले हात मस्तकावर ठेवून तुम्हाला नमस्कार करीत आहेत। त्या देवांच्या नम्रतारूपी वृक्षांच्या बागेत अष्टसात्विक भावरूपी वसंताची अनुकूलता प्राप्त झाली आहे, म्हणून त्यांच्या करसंपुटी पालवीला तू फल प्राप्त झाला आहेस। जे लोचना भाग्य उदेले मन सुखाचे सुयाने पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूपही, हे लोकत्रय व्यापक रूपडे पाहता देवाही वचक पडे, याचे सन्मुखपण जोडे भलतया कडून, ऐसे एकची परी विचित्रे आणि भयानके वक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे अनंत भुजा अनंत चारु बाहु चरण, बहुदर आणि नानावर्ण कैसे प्रतिदिनी मातले पण, आवेशाचे हो का महाकल्पाचे अंती, तव कले नियमे जे उतते उती, प्रलयाग्नींची उजिती आंबुखिली जैसी, नातरी संहार त्रिपुरारीची यंत्रे की प्रलय भैरवांची क्षेत्रे, नाना युगांत शक्तींची पात्रे ताकीचा ओढविली तैसी, जे ते कळे तुझी वक्त्रे जी प्रचंडे न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दर्शन दिसती रागीट, जणू काय त्यांच्या नेत्रांचे भाग्यच उदयास आले व तुमचे हे आघात विश्वरूप पाहून त्यांच्या मनाला आज सुखाचा सुदिन उगवला। ते तीन लोक व्यापणारे तुमचे स्वरूप पाहून देवही चकित झाले, कारण हे स्वरूप वाटेल तिकडून पाहिले असता प्रत्येक पाहणाऱ्याला आपल्या समोर आहे असेच दिसते। याप्रमाणे हे एकच असून विचित्र व भेसूर आहे, याला पुष्कळ तोंडे व पुष्कळ नेत्र आहेत व शस्त्र धारण केलेले अनंत हात आहेत, तसेच अनंत उत्तम बाहू पाय उदर आणि नानावर्ण इतके असून प्रत्येक मुख खावयाला उठले आहे असे दिसते। ज्याप्रमाणे महाकल्पाच्या अंती रागावलेला यम जिकडे तिकडे प्रलयाग्नीच्या होळ्या पसरतो किंवा शंकराची संहार करण्याची यंत्रेच अथवा प्रलय भैरवांचे जमाव किंवा अंत करणाऱ्या जगदंबेची प्राण्यांचा संहार करण्याकरता पात्रे पुढे सरसावली आहेत, त्याप्रमाणे जिकडे तिकडे तुमची प्रचंड तोंडे मावत नाहीत आणि दरीमध्ये ज्याप्रमाणे उग्र सिंह त्याप्रमाणे तुमचे दात भयंकर दिसतात। जैसे काल रात्रीचे अंधारे उल्हासत निघती संहार खेचरे, तैसे या वदनी प्रलय रुधिरे काटली या दाढा, हे असो काळे अवतरिले रण का सर्व संहारे मातले मरण, तैसे अतिभिंगुळवाणे पण वदनी तुझे, हे बापुडी लोकसृष्टी मोटकी ये विपायली दिठी आणि दुःख कालिंदीची आतटी झाड होऊन ठेली, तुझ महामृत्यूची या सागरी आता हे त्रैलोक्य जीविताची तरी शोक दुर्वात लहरी आंदोळत असे, येत कोपोनी जरी वैकुंठे ऐसे हनमनी पैल अवचटे, जे तुझ लोकांचे काही वाटे तू ध्यान सुख हे भोगी, तरी जी लोकांचे कीर साधारण वाया आड सुतसे ओढण, केवी सहसा म्हणे प्राण माझेची कापती, ज्या मज संहार रुद्रवासीपे ज्या मज भेने मृत्यु लपे, तो मी येते आहाळ बहाळी कांपे ऐसे तू आखेले परी नवल बापा हे महामारी, इया नाम विश्वरूप जरी हे भ्यासूरपणे हारी भयासी आणि प्रलय रात्रीच्या अंधारामध्ये जशी नाश करणारी पिशाचे निघतात त्याप्रमाणे प्रलयकाळच्या संहाराच्या रक्ताने तुमच्या तोंडातील दाढा किटलेल्या दिसतात। फार काय सांगावे, काळाने जसे युद्धाला आमंत्रण द्यावे किंवा सर्व संहार काली जसे मरण माजून राहावे त्याप्रमाणे तुमच्या मुखामध्ये अत्यंत भयंकरपणा दिसतो। त्या बिचाऱ्या जगाकडे किंचित नजर टाकून पाहिले तेव्हा ते दुःखरूप यमुना नदीच्या काठावर झाडाप्रमाणे उभे राहिलेले आहे असे दिसले। तुमच्या या महामृत्यूरूपी सागरात जगताचे आयुष्य हीच कोणी नाव शोकरूपी तुफानाने हेलकावे खात आहे। देवा कदाचित रागावून तुम्ही असे म्हणाल की तुला लोकांच्या भीतीबद्दल वाटाघाट करण्याचे काय कारण, तू जे हल्ली विश्वरूप पाहिले आहेस त्याचे मनात ध्यान करून सुखाचा उपभोग घे म्हणजे झाले, तर लोकांच्या भीतीचा फक्त आडपडदा आहे, खरे पाहिले तर भीतीने माझीच पाचावर धारण बसली आहे, माझे धैर्य काय सांगावे ज्या मला प्रलय काळचा रुद्र भीतो व माझ्या भीतीने मृत्यू लपतो, तोच मी अंतर्बाह्य तुमचे स्वरूप पाहून थरथर कापत आहे, अशी तुम्ही माझी अवस्था करून टाकली। परंतु ह्या महामारीला जर विश्वरूप म्हणावायचे तर बापा हे एक आश्चर्यच आहे, ही महामारी आपल्या भिसूरपणाने भयालाही मागे हटवते। ठेली महाकाळेसी हटे तटे
तैसी किती एक मुखे रागिटे ही ओढोनी या धाकुटे आकाश नेले गगनाचे निवाडपणे नाकळे त्रिभुवनीची आ वारिया नवेटाळे ययाचे निवाफा आगे जळे कैसे धडाडीत असे देवींची एका सारखे एक नोहे येत वर्णावर्णांचा भेदू आहे होका जे प्रळय सावा ओला हे वन्नी ययाचा जयाची अंगीची दीप्ती एवढी जे त्रैलोक्य की जे राखोंडी की तया ही तोंडे आणि तोंडी दात दाढा कैसा वार या धनुर्वात चढला समुद्र की महापुरी पडिला विषाग्नी मारा प्रवर्तला वडवा नळासी हळाहळ आगी पियाले नवल मरण मारा प्रवर्तले तैसे संवार तेजा या जागले वदन देखा परी कोणे माने विशाळ जैसे तुटलिया अंतराळ आकाशाशी कवळ पडवनी ठेले नातरी काखे सुनी वसुंधरी जय हिरण्याक्षु रिगाला विवरी तै उघडले हटकेश्वरी जेवी पाताळ कोहर तैसा वक्त्रांचा विकाशू माझी जीवांचा आगळाची आवेशू विश्वन पुरे म्हणून घासू नभरीची कोडे आणि पाताळ व्याळांची आफुत्कारी गरळ ज्वाळा लागती अंबरी तैसी पसरले वदन दरी माझी हे जीवा कित्येक रागी पुखे जणू काय महाकाळा बरोबर पैजेने लढत आहेत व त्यांनी आपल्या मोठेपणाने आकाशास लहान केले आहे ती आकाशाच्याही मोठेपणाने आकळली जात नाहीत व त्रिभुवनाच्या वाऱ्याने ज्यांचे वेष्टन होत नाही उलट ती आपल्या वाफाने अग्नीला जाळून सर्वत्र भडकत आहेत त्याचप्रमाणे ती एकासारखी एक नसून प्रत्येकात रंगरूपाचा भेद आहे फार काय सांगावे प्रलय काळचा अग्नी सुद्धा या मुखाचे सहाय्य घेतो यांच्या अग्नीचे एवढे तेज आहे की ज्याने त्रैलोक्याची राखुंडी होते त्यातही तोंडे आहेत आणि तोंडात दात व दाढा आहेत त्या पाहून असे वाटते की काय वाऱ्यालाच धनुराज झाला किंवा समुद्राला महापूर येऊन तो मर्यादा सोडून वाहू लागला अथवा वडवानळाच्या सहाय्याने विषय रूप अग्नी मारण्यास प्रवर्तला आहे किंवा कालकूट विष अग्नीने घ्यावे अथवा मरण हेच मारण्यास उद्युक्त व्हावे त्याप्रमाणे या विश्वरूपाचे तेज प्रखर असून त्याला आणखी तोंडेही आहेत परंतु ती तोंडे केवढी आहेत म्हणाल तर आकाश मध्येच तुटून त्याला जशी खिंड पडावी त्याप्रमाणे किंवा हिरण्याक्ष राक्षस पृथ्वी काखेत मारून ज्या वेळेस पाताळात जावयास निघाला त्यावेळेस हटकेश्वराने सप्त पाताळाखाली महादेवाच्या अवताराने जसे पाताळाचे विवर उघडले त्याप्रमाणे ही तुमची तोंडे पसरलेली असून त्यात जीवा आवेशाने दडबडत आहेत आपल्या एका घासासही विश्व पुरणार नाही म्हणून कौतुकाने देखील ते खाऊन टाकीत नाही आणि पाताळातील नागांच्या फुसकाऱ्याने जशा विषांच्या ज्वाळा आकाशास लागतात त्याप्रमाणे ह्या तोंडाच्या दरीत जिव्हा भासतात काढूनी प्रलय विजूंची जुंबाडे जैसे पन्नासिले गगनाचे हुडे तैसे आवाळू आवरी आकडे धगधगीत जाडांचे आणि ललाटपटाची या खोळे कैसे भयाते भेडविताती डोळे होका जे महामृत्यूचे उमाळे कवळसा राहिले ऐसे वाऊनी भयाचे भोज येत काय निपजू पाहतोसी काज ते निरोपरी मज मरण भय आले देवा विश्वरूप पाहावयाचे डोहाळे केले ते पावलो प्रतिफळे बापा देखलासी आता डोळे निववावे तैसे निवाले अहो देहो पार्थिव की रजाये याची काकुळती कवना आहे परी आता चैतन्य माझे विपाये वाचे की न वाचे ये रवि भयास्तव अंग कापे नावे कागळे तरी मन तापे अथवा बुद्धी ही वासिपे अभिमानू विसरिजे परी हे तुला ही वेगळा जो केवळ आनंद एक कळा तया अंतरात्मा ही निश्चळा शियारी आली बाप साक्षात्काराचा वेदू कैसा देश दळी केला बोधू हा गुरु शिष्य संबंधू विपाये नांदे देवा तुझ्या ये दर्शनी जे वैकल्य उपजले आहे अंतकरणी ते सावरावया लागी गवंसनी धैर्याची करीत असे तव माझे नामे धैर्य हरपले की तया ही वरी विश्वरूप दर्शन जागले हे असो परी मज भले आतुडविले उपदेशा इया जीव विसंबावयाची आचाडा संग धावा धावी करीत असे वापुडा परी सोय ही कवने कडा न लभे येत ऐसे विश्वरूपाची या महामारी जीवित्व गेले आहे चराचरी जीन बोले तरी काय करी कैसे निराहे प्रलय काळच्या विजांचे समुदाय एकत्र करून जसे गगनाचे किल्ले शृंगारावे त्याप्रमाणे ओठाच्या दोन्ही बाजूस दाडांच्या आकडे प्रखर दिसतात
आणि कपाळाच्या भागातील खळग्या भयाला भिळविणारे असे डोळे दिसत असून ते महामृत्यूचे प्रवाह अंधारात दडून बसल्यासारखे दिसत आहेत. याप्रमाणे भीतीचे कौतुक करून या ठिकाणी तुम्ही कसल्या प्राप्तीची आशा करता हे मला समजत नाही, परंतु मला मात्र मरणाची भीती उत्पन्न झाली आहे. देवा, मला जे विश्वरूप पाहण्याविषयी डोहाळे झाले होते ते माझे मला चांगलेच फळले म्हणावयाचे. दुसरे काय, ते रूप पाहून जशा रीतीने डोळ्यांची शांती व्हायला पाहिजे होती त्याप्रमाणे झाले म्हणावयाची. शांती कसची, मरणाचे भय मात्र आले आहे. देवा, पृथ्वी आदी भूतांचे स्थूल शरीर नाहीसे झाले तर त्याची कोण पर्वा करील. प्रस्तुत माझे चैतन्यच जिवंत राहील की नाही याचाच भरोसा नाही. आणखी विश्वरूप दर्शनाचे भीतीने शरीर थरथर कापत आहे. शरीरावर भीतीने काटा आला. थोडा बहुत मनालाही ताप उत्पन्न होत आहे व बुद्धीला भीती उत्पन्न होऊन अभिमानाचाही विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर इंद्रियाहून निराळा असा जो आनंद स्वरूपी निश्चल आत्मा त्यालाही मरणाचे भय आले आहे. देवा, काय हा विश्वरूपाचा साक्षात्कार सांगावा की ज्याच्या दर्शनाने माझे ज्ञानच देशोधडीस लागले आणि माझा व तुमचा जो गुरु शिष्याचा संबंध तो या जगात उरेल की नाही याचाही मला संशयच आहे. देवा, तुमच्या विश्वरूपाच्या दर्शनाने माझे व्याकुळ झालेले अंतःकरण सावरून धरण्याकरता त्याला मी धीर देण्याची खटपट करीत आहे. अगोदर माझे व धैर्याचे वाकडेच होते. माझे नाव ऐकताच धैर्य मला सोडून गेले होते. त्यातूनही मला अशा भयंकर विश्वरूपाचे दर्शन झाले असो, परंतु धन्य आहे तुमची, तुम्ही आपल्या उपदेशाने मला चांगलेच घोटाळ्यात पाडले. अहो, माझा जीवात्मा विसावा घेण्याच्या निमित्ताने बिचारा चौकडे धाव घेत आहे, परंतु त्याला कोठेही थारा मिळत नाही. याप्रमाणे तुमच्या या विश्वरूपी महामारीच्या दर्शनाने स्थावर जंगमादी सृष्टीतील सर्वांचे जीवित्व नाहीसे झाले आहे. पण जर तुम्हाला शरण न आलो तर मी जिवंत तरी कसा राहील. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण वस्तू.